नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 7.5 यातील पहिले 7 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 8 to 14 हे राहिलेले 7 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया क्वेश्चन नंबर 8. येथे आपल्याला 10 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत आणि हे 10 ऑब्झर्वेशन असेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला असेंडिंग ऑर्डर तयार करायची गरज नाही. दिलेले ऑब्झर्वेशन हे असेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत, चढत्या क्रमामध्ये आहेत. इफ दी मेडियन, आणि आपल्याला मेडियन दिलेली आहे, या ऑब्झर्वेशनची मेडियन आहे 11, तर व्हॅल्यू ऑफ यक्स, या यक्सची व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्यूशन, दिलेले नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये आहेत त्यामुळे असेंडिंग ऑर्डर तयार करायची गरज नाही, फक्त आपण नंबर लिहून घेऊ. येथे एक्स प्लस 1 हा एकच नंबर आहे आणि एक्स प्लस 3 हा एक नंबर आहे, हे दोन वेगवेगळे नंबर नाही, तो एकच नंबर आहे. 14, जी काय एक्सची व्हॅल्यू असेल त्यामध्ये प्लस 1 केल्यानंतर जो नंबर येईल तो नंबर आहे तो. एक्सची जी काय व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूमध्ये 3 प्लस केल्यानंतर येणारी व्हॅल्यू म्हणजे ते ऑब्झर्वेशन आहे ते. 16, 19, 20. आपल्याला मेडियन पण दिलेली आहे, येथे मेडियन काढायची गरज नाही कारण मेडियन दिलेली आहे. या ऑब्झर्वेशनमधील एक्सची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे, मेडियन दिलेली आहे 11. एक्सची व्हॅल्यू काय आहे, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स, हे ऑब्झर्वेशन्स 10 आहेत, बरोबर आहे, 10 ऑब्झर्वेशन्स, म्हणजे हेअर यांची व्हॅल्यू किती आहे 10. 10 हा नंबर कसा आहे, इवन नंबर आहे, इवन नंबर. पहा येथे यांची व्हॅल्यू 10 आहे, 10 हा इवन नंबर आहे. इवन नंबर असल्यामुळे या डाटाची मेडियन म्हणजे मिडलचे जे दोन ऑब्झर्वेशन आहेत, मिडलचे असणारे दोन ऑब्झर्वेशन त्यांचं ॲव्हरेज म्हणजे मेडियन असेल. पहा मिडलचे दोन नंबर कोणते आहेत, हे दोन नंबर आपण लेफ्टला घेतले तर हे दोन नंबर राईटला होतील. एक नंबर अजून ॲड केला तर हा एक नंबर ॲड करू, हा एक नंबर ॲड केला तर हा एक नंबर ॲड केला, म्हणजे आता हे दोन नंबर राहत आहेत, बरोबर आहे, हे दोन नंबर आहेत, हे मिडलमध्ये आहेत, सेंटरमध्ये आहेत, कारण या दोन नंबरच्या लेफ्टला 4 रीडिंग आहेत आणि राईटला पण 4 आहेत, म्हणजे हे दोन नंबर सेंटरमध्ये आहेत, मिडलमध्ये आहेत, तर यांचं ॲव्हरेज म्हणजे काय असते, मेडियन. येथे लिहिणार आपण हेअर मेडियन, हे आपण यापूर्वीचे प्रॉब्लेम सॉल्व करताना सर्व बेसिक पाहिलेलं आहे. हेअर मेडियन इज ॲव्हरेज ऑफ मिडल 2 नंबर्स, म्हणजे दिलेल्या डाटाची मेडियन ही मिडलचे दोन हे नंबर आहेत त्यांचं ॲव्हरेज, म्हणजे या दोन नंबरचे ॲडिशन, एक्स प्लस 1 हा एक नंबर आणि ॲड करणार आपण दुसरा नंबर एक्स प्लस 3, दोन नंबर ॲड आहेत आणि डिवाईड करणार 2 ने, कारण दोनच नंबर आहेत म्हणून 2 ने डिवाईड करायचं, ॲव्हरेज घ्यायचं आपल्याला या दोन नंबरचं. पहा मेडियन आपल्याला दिलेली आहे 11 आहे. यावरून आता एक्सची व्हॅल्यू काढता येईल, एक्स प्लस एक्स 2x होतील, 3 प्लस 1 म्हणजे 4 होतील, अपॉन 2. पहा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची आहे, देअरफोर हे 2 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, म्हणजे 11 × 2, तर इकडे 2x + 4 हे 22 होतील, इक्वल टू 2x + 4, बरोबर आहे. आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे 2x इक्वल टू काय होईल, 22 मधून हे 4 मायनस होतील, देअरफोर 2x इक्वल टू हे राहतील 18, देअरफोर x इक्वल टू 18/2, देअरफोर x = 9, एक्सची व्हॅल्यू 9 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. दी मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स इज 20. पहा 35 ऑब्झर्वेशन्स आहेत, आपल्याला व्हॅल्यू दिलेलं नाहीत. सपोज फर्स्ट ऑब्झर्वेशन,
सेकंड ऑब्झर्वेशन, थर्ड ऑब्झर्वेशन यांच्या व्हॅल्यू माहिती नाहीत आपल्याला, परंतु 35 ऑब्झर्वेशन्स आहेत. असे ऑब्झर्वेशन्स किती आहेत, म्हणजे टोटल ऑब्झर्वेशनच्या टर्म्स 35 आहेत. 35 ऑब्झर्वेशन, सपोज हे 35 ऑब्झर्वेशन्स आहेत, तर यांचा मीन आपल्याला दिलेला आहे 20. या सर्वांचा मीन, 35 ऑब्झर्वेशनचा मीन आपल्याला 20 दिलेला आहे. आउट ऑफ व्हिच मीन ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन, म्हणजे फर्स्ट या ऑब्झर्वेशनपासून पुढचे 18 ऑब्झर्वेशन, म्हणजे येथे 18th ऑब्झर्वेशन असेल, बरोबर आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, पुढे 18th ऑब्झर्वेशन येईल, तर एवढ्या ऑब्झर्वेशनचा मीन आपल्याला 15 दिलेला आहे. हा मीन आहे 15 एवढ्या ऑब्झर्वेशनचा, फर्स्ट ऑब्झर्वेशन टू 18th ऑब्झर्वेशन, हा मीन आहे 15. टोटल ऑब्झर्वेशन 35 आहेत. 35 जर आपण हे 18 ऑब्झर्वेशन मायनस केले तर काय राहील, 17 ऑब्झर्वेशन राहतात, बरोबर आहे. म्हणजे या ऑब्झर्वेशननंतर पुढे किती ऑब्झर्वेशन्स आहेत, 17 आहेत, परंतु आपल्याला काय दिलेलं आहे, मीन ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन इज 25. लास्टचे 18 पाहिजेत, म्हणजे या 18th 17 ऑब्झर्वेशन आहेत, परंतु 18 घ्यायचे आहेत आपल्याला, त्यामुळे हा पण नंबर रिपीट होईल. म्हणजे 18th ऑब्झर्वेशनपासून 35 ऑब्झर्वेशनपर्यंत हे होतील 18, यांचा मीन आपल्याला 25 दिलेला आहे. म्हणजे हा नंबर रिपीट झालेला आहे, या 18 पण तो नंबर आलेला आहे आणि या 18 पण तो नंबर आलेला आहे, बरोबर आहे. कारण 35 हा ऑड नंबर आहे, म्हणजे सेंटरचा नंबर कोणता असेल, 18 असेल. 18th ऑब्झर्वेशन सेंटरचा असणार आहे. इकडे 17 असतील, इकडे 17 असतील ऑब्झर्वेशन्स, बरोबर आहे. इकडे 17 ऑब्झर्वेशन असतील आणि इकडे पण 17 ऑब्झर्वेशन असतील, म्हणजे हा नंबर रिपीट होत आहे, इकडे येत आहे आणि इकडे पण येत आहे. तर आपल्याला 18th ऑब्झर्वेशन, हे ऑब्झर्वेशन काय आहे ते फाइंड आउट करायचं आहे. पा, हे 35 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्यांचा मीन 20 आहे, म्हणजे या सर्वांची सम आपल्याला लिहिता येईल. दोघांचा मल्टिप्लिकेशन केला तर सम काढता येईल आपल्याला. त्याचप्रमाणे हे 18 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि त्यांचा मीन माहिती आहे, म्हणजे ऑब्झर्वेशनच्या क्वांटिटीला जर मीनने आपण मल्टिप्लाय केलं तर एवढ्या नंबरचा सम मिळेल आपल्याला. त्याचप्रमाणे ही पण सम आपल्याला काढता येईल. नंतर आपण काय करू, या दोघांची सम घेणार आपण, हा नंबर रिपीट होणार आहे, त्यामुळे त्यातून मायनस करू आपण एवढ्या ऑब्झर्वेशनची सम. पा, सोडूया, म्हणजे लक्षात येईल. प्रथम आपण मीनचा फॉर्म्युला लिहून घेऊ. मीन म्हणजे काय, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आपला येथे मीन पण दिलेला आहे आणि किती ऑब्झर्वेशन्स आहे ती पण क्वांटिटी आहे, त्यामुळे सम काढता येईल आपल्याला. या फॉर्म्युल्यावरून सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन हा फॉर्म्युला मिळेल आपल्याला. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इक्वल टू मीन इनटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता आपल्याला 35 ऑब्झर्वेशनचा मीन 20 दिलेला आहे, ते सेंटेन्स लिहून घेऊ आपण. दी मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स इज 20. पा, 35 ऑब्झर्वेशन्स आहेत आणि मीन 20 आहे, म्हणजे यांची सम काढता येईल आपल्याला. 35 ऑब्झर्वेशनची सम किती आहे या फॉर्म्युल्यावरून, बरोबर आहे. देअरफोर सम ऑफ, येथे ऑल ऐवजी आपण 35 घेऊ. सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स हा मीनचा फॉर्म्युला. दोन व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. येथे काय होईल, येथे मीन इनटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, मीन किती आहे 20, इनटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 35 घेऊ. हा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 700, सपोज वन नंबर. नंतर फर्स्ट 18 ऑब्झर्वेशनचा मीन आपल्याला 15 दिलेला आहे, बरोबर आहे. ते सेंटेन्स लिहून घेऊ. फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स मीन इज 15 दिलेला आहे, म्हणजे 18 ऑब्झर्वेशनची सम घेता येईल आपल्याला. देअरफोर सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन, सम किती होणार आहे, मीन इनटू ऑब्झर्वेशन्स, मीन किती आहे 15 दिलेला आहे आणि ऑब्झर्वेशन 18.
हा मल्टिप्लिकेशन 270, सपोज हे टू नंबर. नंतर सेंटेन्स आहे आपल्याला लास्ट 18 ऑब्झर्वेशनचा मीन आपल्याला 25 दिलेला आहे. लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स मीन इज 25, म्हणजे या 18 ऑब्झर्वेशनची सम घेता येईल आपल्याला. देअरफोर सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन्स इक्वल टू मीन किती आहे 25 आणि ऑब्झर्वेशन्स आहेत 18. हा मल्टिप्लिकेशन 450 होईल, सपोज 3 नंबर. आता येथे लिहू आपण फ्रॉम 1, 2 अँड 3. देअरफोर 18th टर्म, देअरफोर 18th ऑब्झर्वेशन, 18th नंबरचं ऑब्झर्वेशन काय असेल इक्वल टू, ते ऑब्झर्वेशन काय असेल, फर्स्ट 18 ऑब्झर्वेशनची सम आणि लास्ट ऑब्झर्वेशनची सम, दोघांची आपल्याला सम घ्यायची, दोघांची ॲडिशन घ्यायची आणि त्यातून मायनस करायचे आपल्याला सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स. सम ऑफ फर्स्ट 18 ऑब्झर्वेशन्स, पाहिजे टी एस नाही लिहायचं, हे 18 ऑब्झर्वेशन्स आहेत, टी एस म्हणलं तर फक्त एकच टर्म होईल ती. प्लस करणार आपण सम ऑफ लास्ट 18 ऑब्झर्वेशन्स, कारण यामध्ये पण 18th टर्म आलेली आहे, यामध्ये पण 18th टर्म आलेली आहे, आणि मायनस करणार आपण सम ऑफ 35. या 18 टर्म, या 18 टर्म, त्यांची दोघांची ॲडिशन केली आपण तर 36 टर्म होत आहेत, परंतु आपल्याला 35 दिलेले आहेत, त्यामुळे आपण मायनस करणार सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स इक्वल टू सम ऑफ फर्स्ट लिहा इथे, सम ऑफ फर्स्ट ऑब्झर्वेशन 270. प्लस करणार आपण सम ऑफ इथे लास्ट 18 ऑब्झर्वेशनची आपण मीन घेतलेला आहे, त्यामुळे ही सम झालेली आहे लास्ट 18 ऑब्झर्वेशनची. लास्ट 18 ऑब्झर्वेशन ती सम आहे 450, त्यातून मायनस करणार आपण 35 ऑब्झर्वेशनची सम 700 इक्वल टू, या दोघांची ॲडिशन करू आपण, 720 होतील, मायनस 700 म्हणजे काय 20, म्हणजे 18th ऑब्झर्वेशन काय असेल 20, 18th ऑब्झर्वेशन. देअरफोर दी 18th ऑब्झर्वेशन इज 20. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, दी मीन ऑफ 5 ऑब्झर्वेशन इज 50. ऑब्झर्वेशन 5 आहेत, त्यावेळी मीन आहे 50. वन ऑफ दी ऑब्झर्वेशन्स वॉज रिमूव फ्रॉम दी डाटा. या 5 ऑब्झर्वेशनमधून एक ऑब्झर्वेशन आपण रिमूव केलं, कमी केलं, तर 4 ऑब्झर्वेशन राहतील, बरोबर आहे, 4 ऑब्झर्वेशन राहतील, तर त्या 4 ऑब्झर्वेशनचा मीन आपल्याला 45 दिलेला आहे. फाइंड द ऑब्झर्वेशन व्हिच वॉज रिमूव, कोणतं ऑब्झर्वेशन आपण रिमूव केलं ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. पहा सोल्यूशन, ऑब्झर्वेशन्स आहेत आणि मीन पण आहे, म्हणजे आपल्याला सम घ्यावी लागेल. प्रथम मीनचा फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. मीन म्हणजे काय, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, हा फॉर्म्युला होईल. इथे आपला मीन पण माहिती आहे आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स पण माहिती आहे, म्हणजे सम फाइंड आउट करता येईल. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन या फॉर्म्युल्यावरून सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन फॉर्म्युला तयार होईल इक्वल टू मीन इनटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. क्वेश्चन 9 प्रमाणेच हा क्वेश्चन्स आहे, तेथे 18th ऑब्झर्वेशन रिपीट झालं होतं, येथे आपण कमी करत आहोत. हेअर पा 5 ऑब्झर्वेशनचा मीन आपल्याला 50 दिलेला आहे. दी मीन
ऑफ फाईव्ह ऑब्झर्वेशन्स इज 50, मीन आहे 50. त्यामुळे फाईव्ह ऑब्झर्वेशन जे काही असतील त्यांची सम आपल्याला काढता येते. हा फॉर्म्युला मीन इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता सम ऑफ ऑल ऐवजी फाईव्ह घेऊ, सम ऑफ फाईव्ह ऑब्झर्वेशन्स काय होईल, मीन इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, मीन 50 आहे आणि ऑब्झर्वेशन्स 5 आहेत, हा मल्टिप्लिकेशन 250 होईल. पहा, एक ऑब्झर्वेशन आपण रिमूव्ह केल्यानंतर मीन मिळत आहे 45. येथे लिहिणार व्हेन वन ऑब्झर्वेशन वॉज रिमूव्ह देन मीन बिकेम 45. पहा, 5 ऑब्झर्वेशन्स आहेत, एक ऑब्झर्वेशन आपण रिमूव्ह केल्यानंतर 4 ऑब्झर्वेशन राहतील, बरोबर आहे. म्हणजेच काय, 4 ऑब्झर्वेशनचा मीन 45 आहे. देअरफोर मीन ऑफ 4 ऑब्झर्वेशन्स इज 45. म्हणजे 4 ऑब्झर्वेशनची सम घेता येईल आपल्याला. देअरफोर सम ऑफ 4 ऑब्झर्वेशन्स, सम किती होईल, मीन इंटू ऑब्झर्वेशन्स, मीन आहे 45 आणि ऑब्झर्वेशन्स आहेत 4, हा मल्टिप्लिकेशन 180. पहिल्या दोघांची सबट्रॅक्शन केली आपण तर ऑब्झर्वेशन मिळेल आपल्याला, बरोबर आहे. देअरफोर ऑब्झर्वेशन, कोणतं ऑब्झर्वेशन रिमूव्ह केलेलं आहे ती व्हॅल्यू मिळेल आपल्याला. ऑब्झर्वेशन व्हिच वॉज रिमूव्ह, ते ऑब्झर्वेशन कोणतं असेल, इक्वल टू ऑब्झर्वेशन व्हिच वॉज रिमूव्ह इक्वल टू, या सममधून ही सम मायनस करणार आपण. सम ऑफ 5 ऑब्झर्वेशन्स मायनस सम ऑफ 4 ऑब्झर्वेशन्स, फाईव्ह ऑब्झर्वेशनची सम 250 आहे आणि 4 ऑब्झर्वेशनची सम 180 आहे. पण 250 180 मायनस केले तर राहतील 70. म्हणजे रिमूव्ह केलेलं ऑब्झर्वेशन कोणतं असेल, 70 असेल. देअरफोर दी ऑब्झर्वेशन व्हिच वॉज रिमूव्ह इज 70. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, देअर आर 40 स्टुडंट्स. पहा, एकूण स्टुडंट्स आहेत 40, एकूण विद्यार्थी आहेत 40. आउट ऑफ देम 15 आर बॉईज, 40 पैकी 15 बॉईज आहेत. म्हणजे उरलेले स्टुडंट्स हे काय असतील, गर्ल्स असतील. 40 मायनस 15 म्हणजे 25 गर्ल्स आहेत आणि 15 बॉईज आहेत. येथे आपल्याला गर्ल्सची क्वांटिटी दिलेली नाही, परंतु यावरून आपण गर्ल्सची क्वांटिटी किती आहे ते फाइंड आउट केलेलं आहे. आता दी मीन ऑफ मार्क्स ऑप्टेंड बाय बॉईज इज 33. पहा, मुलांनी जे मार्क ऑप्टेन केलेले आहेत त्या मार्क्सचा मीन आपल्याला 33 दिलेला आहे आणि गर्ल्सने जे मार्क ऑप्टेन केलेले आहेत त्या गर्ल्सचा मीन आपल्याला 35 दिलेला आहे. बॉईज माहिती आहेत आणि मीन माहिती आहे, म्हणजे किती मार्क्स, टोटल मार्क्स यांचे किती होईल त्या सर्वांची सम काढता येईल आपल्याला, बरोबर आहे. येथे गर्ल्स माहिती आहेत आणि मीन पण माहिती आहे, म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आणि मीन माहिती आहे, म्हणजे ही पण सम काढता येईल आपल्याला. टोटल किती मार्क्स होतात ते फाइंड आउट करता येईल, येथे पण सम फाइंड आउट करता येईल. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड आउट दी मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इन दी क्लास. ऑल स्टुडंट्स, किती स्टुडंट्स आहेत, 40 ही सम फाइंड आउट करू, ही सम फाइंड आउट करू, दोघांची ॲडिशन घेऊ आपण आणि 40 डिवाइड करू. पहा, सोल्यूशन टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 40, टोटल स्टुडंट्स
इक्वल टू 40, त्यापैकी 15 बॉईज आहेत. नंबर ऑफ बॉईज इक्वल टू 15. इथे गर्ल्स किती आहेत आपल्याला दिलेलं नाही, परंतु टोटल एवढे आहेत, बॉईज एवढे आहेत, म्हणजे गर्ल्स किती असतील. देअरफोर नंबर ऑफ गर्ल्स इक्वल टू 40 मायनस 15 इक्वल टू 25. द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज इज 33. पा, बॉईजचा मीन आपल्याला दिलेला आहे 33, बॉईज आहेत 15. द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज इज, मीन दिलेला आहे 33. म्हणजे सम काढता येईल आपल्याला, टोटल मार्क्सची सम, सम ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय 15 बॉईज. मागच्याही प्रॉब्लेममध्ये फॉर्म्युला पाहिलेला आपण, मीन माहिती आहे, ऑब्झर्वेशन माहीत आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ म्हणजे आपला सम मिळेल. मीन आहे 33 आणि ऑब्झर्वेशन येथे 15 आहेत, 15 बॉईज म्हणजे 15 ऑब्झर्वेशन झाले. 495. आता सम ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय 25 गर्ल्स ते फाइंड आउट करू आपण. नाऊ मीन दिलेला आहे आपल्याला गर्ल्ससाठी, द मीन ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय गर्ल्स 25 आहेत, बाय 25 गर्ल्स, तो मीन आहे 35. गर्ल्सचा मीन 35 आहे, इज 35. देअरफोर सम, सम ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय 25 गर्ल्स. पहा, वाक्यरचना तीच आहे, फक्त द मीन ऐवजी येथे सम ॲड केलेला आहे. ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय तेच शब्द आहेत. देअरफोर, सॉरी देअरफोर नाही, इक्वल टू, सम किती होईल, मीन आहे 35 आणि गर्ल्स आहे 25, हा मल्टिप्लिकेशन 875. फाइंड आउट द मीन ऑफ ऑल स्टुडंट्स, ऑल म्हणजे 40, या दोघांची ॲडिशन घ्यायची. सपोज वन नंबर आणि हे टू नंबर, वन आणि टूची ॲडिशन घ्यायची आणि त्याला 40 डिवाइड करायचं आहे. पहा, हे बॉईजचे मार्क्स आहेत टोटल आणि हे गर्ल्सचे आहेत, बॉईज आणि गर्ल्सचे मार्क आपण ॲड करू. देअरफोर सम ऑफ मार्क्स ऑप्टेन बाय बॉईज अँड गर्ल्स, दोघांची सम 495 प्लस 875 एवढी येणार आहे. ही झाली सम, परंतु आपल्याला मीन फाइंड आउट करायचं आहे, टोटल मीन किती असेल. देअरफोर मीन ऑफ ऑल स्टुडंट्स, ऑल म्हणजे येथे 40, मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इक्वल टू ही सम आणि 40 स्टुडंट्स, हा डिव्हिजन येईल 34.25. त्यानंतर सेंटेन्स लिहा, मीन ऑफ ऑल स्टुडंट्स इज 34.25. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12, दी वेट्स ऑफ 10 स्टुडंट्स इन किलोग्राम आर गिवन बिलो, फाइंड मोड. येथे आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. पहा, मोडसाठी आपण दिलेले हे ऑब्झर्वेशन असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिणार आहोत. सोल्यूशन असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम, असेंडिंग ऑर्डर ऑफ गिवन डाटा इज. पहा, असेंडिंग ऑर्डर काय होईल, सर्वात लहान नंबर आधी लिहिणार, नंतर त्यापेक्षा मोठे मोठे असे नंबर लिहायचे आहेत आपल्याला. सर्वात लहान येथे 35 आहे, परंतु 2 टाइम्स आहे,
नंतर 37, परंतु 1, 2, 3, 4 टाइम्स आहेत. 37 नंतर येथे 40 आहेत. नंतर 42, नंतर 42 टू टाइम्स आहेत. नंतर 43. पाहता आपल्याला मोड पाहिजे. मोड म्हणजे काय? कोणतं ऑब्झर्वेशन जास्त वेळेस रिपीट झालेलं आहे. पहा, 37 मॅक्सिमम टाइम्स रिपीट झालेलं आहे, 42 टू टाइम्स आहेत, परंतु 37 फोर टाइम्स आहेत, म्हणजे या डाटाचा मोड किती आहे? 37. देअरफोर 37 इज रिपीटेड मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स. देअरफोर मोड ऑफ गिवन डाटा इज 37. पहा, इथे युनिट आपल्याला किलोग्राम दिलेलं आहे, त्यामुळे मोडला पण युनिट किलोग्राम लिहायचं. येथे युनिट किलोग्राम असल्यामुळे येथे पण युनिट आपण किलोग्राम लिहिणार आहोत. नेक्स्ट पहा, इथे आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. डाटा याप्रमाणे दिलेला आहे, नंबर ऑफ सिबलिंग्स. सिबलिंग्स म्हणजे बहीण भाऊ, म्हणजे भावंड. पहा, इथे फॅमिलीज आहेत आणि नंबर ऑफ सिबलिंग्स आहेत. 15 फॅमिलीज असे आहेत की त्यामध्ये एकच सिबलिंग आहे. 25 टू आहेत, 5 आहेत, आणि 5 फॅमिलीज असे आहेत की त्यामध्ये 4 आहेत. आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. मोड म्हणजे काय? कोणत्या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. पहा, इथे फ्रिक्वेन्सी जास्त कोणत्या ऑब्झर्वेशनची आहे? 2 या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, 25 आहे, बरोबर आहे? ही जास्त फ्रिक्वेन्सी आहे, त्यामुळे येथे 2 हे ऑब्झर्वेशन मोड असणार आहे. पहा, कोणत्या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? 2 या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, त्यामुळे मोड आपला 2 आहे. येथे लिहिणार सोल्यूशन, हेअर मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज 25. फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम 25 आहे. देअरफोर ऑब्झर्वेशन टू हॅज मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. कोणत्या ऑब्झर्वेशनला फ्रिक्वेन्सी जास्त आहे? ते ऑब्झर्वेशन म्हणजे काय? मोड. टू हॅज मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी. Therefore, the mode of given data is 2. Siblings live, siblings. Next, question number 14. पहा, येथे पण आपल्याला मोड फाइंड आउट करायचा आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आहे, आणि मार्क्स हे आहेत. मार्क हे आपले ऑब्झर्वेशन आहे, आणि नंबर ऑफ स्टुडंट्स फ्रिक्वेन्सी आहे. हे ऑब्झर्वेशन्स आहेत, ऑब्झर्वेशन्स. तर कोणत्या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे? 35 या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. येथे पण 37 या ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. फ्रिक्वेन्सी जास्त 2 ऑब्झर्वेशनला आहे, 35 या ऑब्झर्वेशनला आणि 37 या ऑब्झर्वेशनला, बरोबर आहे? म्हणजे येथे फ्रिक्वेन्सी सारखीच आहे, परंतु ऑब्झर्वेशन वेगवेगळे आहेत. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी 2 ऑब्झर्वेशनला आहे, त्यामुळे येथे मोड 2 मोड आहेत. 35 पण मोड आहे आणि 37 पण मोड आहे. हेअर मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज 9, बट दिस इज फ्रिक्वेन्सी ऑफ 2 ऑब्झर्वेशन्स. परंतु ही फ्रिक्वेन्सी 2 ऑब्झर्वेशनला आहे.
Therefore, mode of given data is 35 and 37. मार्क्स आहेत त्यामुळे हे मार्क्स लिहू आपण, इथे आपण मार्क्स लिहू, 35 मार्क्स 37 मार्क्स. फ्रिक्वेन्सी जास्त कोणती आहे, कोणत्या ऑब्झर्वेशनची आहे, ते ऑब्झर्वेशन म्हणजे मोड येणार आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.